बाहेर पाऊस सुरू असला की गरमागरम भजी आणि कुरकुरीत अशी चहासोबत कोणाकोणाला खायला आवडतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदे भजी करत आहोत तेही अगदी कुरकुरीत अशी. सगळ्या ट्रिक आणि सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 पाव किलो असे कांदे घेतलेले आहेत, मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे. 5 ते 6 कांदे घेतले की 1 पाव होऊन जातात. त्याला सालं काढून घ्यायचे आणि त्याला उभी लांब पातळ असे चिरून घ्यायचे. त्या स्लाइसेस करायच्या आहेत आपल्याला पातळ अशा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे कांदे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. संपूर्ण एकदम पातळ हवे हे, म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर कुरकुरीत झाले पाहिजे. जाड असतील तर कुरकुरीत होत नाहीत, तिथल्या तिथे फक्त कांदा होतो बस. आणि ते नरम राहतात आणि ते भजे जास्त काळ कुरकुरीत राहतसुद्धा नाही, लगेच नरम व्हायला लागतात कांद्याच्या वाफीमुळे. तर आतून लगेच नरम होऊन जातात ती भजी. तर आता आपण याच्यामध्ये एक वाटण टाकणार आहोत लसूण आणि मिरचीचं. त्याच्यामध्ये जिरं वगैरे टाकायचं आहे आपल्याला. तर मी इथे मिरच्या अशा थोडंशा बारीक करून घेतलेल्या आहे, कट करून घेतलेल्या, जेणेकरून लवकरात लवकर हे बारीक व्हावं. तर याच्यामध्ये मी हे सगळं वाटण मी एका खलबत्त्यामध्ये टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हे टाकून घेते. त्याच्यामध्ये 1/2 चमचा इतकं जिरं टाकायचं आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता. आणि याला छानपैकी असं वाटून घ्यायचं आहे. तर मी असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित, म्हणजे मिरच्या याच्यामध्ये जाडसर राहता कामा नाही, म्हणजे तोंडामध्ये एका घासामध्ये गेली जाडी मिरची तर तिखट लागू शकते. तर 2 मिरच्या याच्यासाठी घेतल्या, कारण नंतर आपण त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकणार आहो. तर तुम्ही बघू शकता मी कांद्याचे पूर्ण स्लाइसेस वेगळे करून घेतलेले आहेत, त्याचे पूर्ण लच्छे वेगळे करून घेतलेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी 5 चमचे बेसन घालते आहे, मोठ्या चमच्याने 5 चमचे असं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, तांदळाच्या पीठाने छान कुरकुरीत होतात भजी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि 1/2 चमचा ओवा टाकलेला आहे. 1/2 चमचा मी लाल तिखट वापरते याच्यामध्ये आणि 1/2 चमचा हळद टाकते. चवीनुसार मीठ टाकत आहे. तर याला आपल्याला आधी पाणी न वापरता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. कांद्यालाच ऑलरेडी पाणी सुटतं मिक्स करत गेलं की. आता याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेणार आहो आणि याला जे आहे म्हणजे लागलेलं खलबत्त्याला याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून आपण याच्यामध्ये नंतर टाकून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता हे असं दिसतं आहे, म्हणजे थोडंसं याच्यामध्ये पाणी आत्ता पाहिजे. तर मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते, जास्त काही नाही, 1/2 कपापेक्षा थोडंसं कमीच आहे. तर मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला कंटिन्यू कुस्करत असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर याला मिक्स करायला थोडासा वेळ लागतो आणि असं घट्टसरच पाहिजे हे, जर पतलं असेल तर मग ते कुरकुरीत राहत नाही भजी. याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच वापरणार नाही आहो. तर तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगते काय आहे तर. तर आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये तेल तापवायसाठी ठेवायचं आहे. तर भज्यांना जेवढं लागतं तेवढं आपण याच्यामध्ये ठेवून घेऊया. तर मी आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, छान कळकळीत असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं तेल मी या मिश्रणामध्ये घालते, यानेच भजी खरं तर कुरकुरीत आणि खमंग होतात. तर हॉटेलवाले असंच करतात, ते काय सोडा वगैरे वापरत नाही. तर मी याच्यामध्ये 2 चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे, म्हणजे पोहे खाण्याचे यांनी 2 चमचे. आणि याला चमच्यानेच मिक्स केलेलं आहे. आत्ता आपल्याला हात वगैरे भरवायची अजिबातही गरज नाही. तर ते सुद्धा सांगते कसं. तर बघा अशा प्रकारे आपण एक मोठ्या चमच्यावर याचं मिश्रण घ्यायचं आणि छोट्या चमच्यानी ते तेलामध्ये सोडायचं थोडं थोडं. तर याने व्यवस्थित भजे पडतात आणि कुरकुरीत होतात. हात तेलामध्ये टाकायची किंवा मिश्रणाने भरवायची गरज पडत नाही. काय होतं बऱ्याच वेळा हात आपला मिश्रणामध्ये खूप काळ राहिला की हाताची आग व्हायला लागते. माझं असंच होतं, म्हणून मी असंच करते, एकदा मिक्स करून घेते आणि कोणतेही भजे मी अशाच प्रकारे करते. तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी याला आपल्याला परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. याला एकेकडून परतून घेतलेलं आहे. तर आता हे व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत. एक्झॉस्टचा आवाज होता त्यामुळे हा आवाज व्यवस्थित आलेला नाही, त्याच्यामुळे मी याला म्यूटच ठेवलेला आहे. तुम्हाला लास्टमध्ये दाखवणार आहे मी याचा आवाज. तर तुम्ही बघू शकता दिसायला खूप छान दिसत आहे, एकदम हॉटेल स्टाईल आहे. आणि अशीच कुरकुरीत असतात ही भजी, याच्यासोबत गरमागरम चहा असली तर गोष्टच वेगळी आहे. तर तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसत आहे आणि मी सॉससोबत इथे सर्व केलेले आहेत. आणि जास्तीत जास्त ही भजी 15 ते 20 मिनिटामध्ये बनून तयार झालेली आहे आणि एकाच टायमाला 3 ते 4 लोकांचे बनलेली आहेत. तर याचा आवाज तुम्ही बघू शकता.
एकदम कुरकुरीत आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।